तालमीत असताना खूप शिस्तप्रिय अण्णा होते. त्यांना शिस्तीचं खूप पालन करत होते. सकाळी 3 होय आपला फोटो घेणार का पुरस्कार सर त्यांचे पूज्यांना खंचनाई आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांच्या जाण्यानं आमच्या कुस्ती क्षेत्रावरती महाराष्ट्रातील सर्व पैलवान असतील, कुस्ती शौकीन असतील, यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. श्रीपूज्यांना खंचनाई हे आमच्या शाहूपुरी तालमीतले जुने पैलवान होते. ते पैलवानकी करत असताना भारताचे पहिले हिंद केसरी होण्याचा बहुमान त्यांनी पटकवला. त्यात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पैलवानाच्या बरोबर ते लढले. सादिक पंजाबी असतील, गणपत आंदळकर असतील, अशा अनेक पैलवानाच्या बरोबर त्यांनी मैदानी कुस्त्या पण केल्या. आणि ते करत असताना त्यांनी ते तेवढ्यावर थांबले नाहीत. परत त्यांनी शाहूपुरी तालमीच्या वस्त्यात होण्याची धुरा सांभाळली. आणि ती धुरा सांभाळत असताना अनेक पैलवान ह्या तालमीत घडवले. दिनकर पाटील दह्यारीकर असतील, इस्माईल शेख असतील, अप्पालाल शेख असतील, संजय पाटील आटकेकर असतील, सतीश मांडिया, बाला रफिक शेख, तोडकर पैलवान, असे खूप पैलवान त्यांनी ह्या तालमीत घडवले. मोहम्मदांना त्यांच्या जोडीला असायचे. दोघांनी मिळून आमच्या या तालमीची खूप मोठी सेवा केलेली आहे. आणि त्यांच्या जाण्यानं आमच्या शाहूपुरी तालमीतील सर्व पैलवान, सर्व मंडळींच्या दुःखाचा डोंगर कोसळा, त्यांच्या परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळा, त्या सर्वांना ह्यातून सावरावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज एक कुस्ती पण घेतला असता हरपला आहे. हिंद केसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं वयाच्या 86व्या वर्षी आज दुःखद निधन झालेलं आहे. गेले काही दिवस त्यांची तब्येत बरोबर नव्हती, ते आजारी होते, हॉस्पिटलाइज होते. आज त्यांच्या जाण्यानं खूप मोठा दुःखाचा डोंगर या कुस्ती पंढरीवर आलेला आहे असं म्हणावं लागेल. पैलवानांची, खंचनाळे पैलवानांची कारकीर्द या शाहूपुरी तालमीतून सुरुवात झालेली आहे. आणि खूप नाव त्यांनी या कोल्हापूरचं राष्ट्रीय पातळीपर्यंत, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं केलं. त्या कालावधीमध्ये अनेक मल्ल घडवण्याचं काम या तालमीमध्ये आम्हीसुद्धा त्यांच्या हाताखाली सराव केलेला आहे. 250 मुलं त्या काळात असायची आणि 3:30 ते आम्हाला उठवायचे आणि 4:15 मेहनत घ्यायचे. 2:30 कुस्ती घ्यायची. आहार कोणता घ्यायचा, कसा आहार घ्यायचा, किती मेहनत करायची, हे सगळं मॅनेजमेंट त्यांनी केलं. आणि त्या कालावधीमध्ये शेकडो मल्ल घडवले, अनेक
म्हणलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही अनेक नावं, अप्पालाल शेख असतील, मुन्नालाल शेख असतील, इस्माईल शेख, मौला शेख, अनेक बालारफी शेख, असे अनेक मल्ल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत चमकलेले आपण पाहिलेले आहेत. यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. शाहू महाराजांचा वसा आणि वारसा या कोल्हापूरमध्ये जोपासण्याचं काम खंचराणे पहलवानांनी केलं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. आज त्यांच्या जाण्यानं या कुस्ती पंढरीवर खूप मोठ्या शोककळा पसरलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या शोककळा पसरल्या आहेत. त्यांच्या या कुटुंबियांच्या दुःखामध्ये माडिक परिवार आम्ही सहभागी आहोत.